नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज 195 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे। आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 16,251 झाली आहे। तसेच एकूण पूर्ण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13,786 आहे। एकूण विद्यमान रुग्णांची संख्या 2,096 झाली आहे। COVID-19 चाचणी केलेल्या रुग्णांची संख्या 58,551 आहे, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 369 आहे। तसेच आज उपचार देऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 234 झाली आहे। तपासणी अहवाल प्रलंबित संख्या 3 आहे, तर 84.83% रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले आहे। पनवेल आणि कळंबोलीमध्ये आज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर एक नजर टाकूयात। पनवेल 40, नवीन पनवेल 19, खांदा कॉलनी 11, कळंबोली 32, कामोठे 48, कारगर 40 आणि तळोजा 5 अशी एकूण 215 ही आजची आकडेवारी आहे। आज बरे होऊन घरी परतलेल्या लोकांची संख्या यावर एक नजर टाकूयात। पनवेलमध्ये 30 रुग्णांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले, तर नवीन पनवेलमध्ये 45 रुग्णांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले। कळंबोलीमध्ये 35 रुग्णांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले, तर कामोठेमध्ये 49 रुग्णांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले। खारगरमध्ये 71 रुग्णांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले, तर तळोजामध्ये 4 रुग्णांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले अशी एकूण 234 ही आजची आकडेवारी आहे। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।